कल्याण डुंबिवली महानगर पालिका में BSUP योजना के अंतर्गत में बने 7,000 घर लगभग 2.5 महीने में लाभार्थियों को दिए जाएंगे, यह घोषणा कल्याण के सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे ने की है। आइए लेते हैं उन्हीं से इस पर पूरी जानकारी। आज कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचा सगळ्यात ज्वलंत विषय होता BSUP च्या घरांचा। या BSUP ची घरं जी आहेत ही बांधून आपल्याकडे तयार होती, काही कामं जी आहेत ती त्याची अर्धवट आहेत पण तीही लवकरात लवकर होतील। पण मूळ प्रश्न असा होता की जे लाभार्थी होते 350 जे आयडेंटिफाईड होते, गेले कित्येक वर्ष त्यांना BSUP मध्ये घरं मिळत नव्हती। त्याचं कारण हे होतं की बाबा प्रत्येक घराच्या मागे जे आहे ते 17 लाख रुपये महापालिकेला किंवा त्या लाभार्थ्याला हे जे आहे ते केंद्र शासन आणि राज्य सरकारला देणं होतं। आणि हा जो लाभार्थी आहे की बाबा जो रोडमध्ये गेला ज्याने आपलं घर दिलं आहे त्याला अजून 17 लाखाचा भुर्दंड मला वाटत नाही की तो पेलवू शकत होता। तर ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले की केंद्राचे आणि राज्याचे पैसे जे आहेत ते कशाप्रकारे माफ होतील। तर त्याच्यासाठी अगोदर जे आहे ते केंद्राचे 3 लाख रुपये अगोदरच आपण माफ करून घेतले होते आणि 14 लाख रुपये जो भुर्दंड येत होता तो हाऊसिंग डिपार्टमेंटचा म्हाडाचा येत होता की म्हाडाच्या NOC शिवाय हे आपण प्रकरण पुढे घेऊन जाऊ शकत नव्हतो। तर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या अध्यक्षतेखाली आपण अनेक बैठका घेतल्या जेव्हा ते UD मिनिस्टर होते तेव्हा, आणि तेव्हा या विषयामध्ये बाबा म्हाडा आपला जो निर्णय किंवा NOC जो आहे तो लवकरात लवकर त्यांनी द्यावे आणि आपला जो 14 लाखाचं जे भुर्दंड पडत होता तो माफ करावा। तर आज आपल्या सगळ्यांना सांगायला आनंद वाटतो की कालच जे निर्णय झाला की म्हाडाला जे देणं 14 लाख रुपये होतं ते पूर्णपणे माफ झालेलं आहे आणि आत्ता लोकांना आपण जे आहे ते हे फ्रीमध्ये जे प्रोजेक्ट अफेक्टेड लोकं आहेत त्यांना फ्रीमध्ये आपण घरं देऊ शकतो। तर आपल्याकडे आजच्या डेटला 4,000 घरं बनून तयार आहेत आणि त्या 4,000 घरांमधून आपण प्रायोरिटीने जे आहेत हे 350 घरं जी आहेत ती लाभार्थ्यांना देणार आहोत। जर आपण कॅल्क्युलेशन केलं की 4,000 घरं आणि 17 लाख म्हणजे जे प्रत्येक घराच्या मागे अमाऊंट येत होती, जर 17 लाख × 4,000 केलं तर 560 कोटी रुपये जे आहेत हे महापालिकेचे किंबहुना त्या लाभार्थ्याचे जे आहेत हे वाचणार आहेत। एक मोठा ऐतिहासिक निर्णय जो आहे तो ह्या सरकारने घेतलेला आहे, त्यासाठी मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या दोघांचाही खूप खूप इकडे धन्यवाद व्यक्त करतो की लोकहिताचे निर्णय गेले 2.5 महिने ज्या प्रकारे हे सरकार घेत आहे त्या स्पीडने जो आहे तो हा निर्णय देखील घेतलेला आहे की लोक जे आहेत गेले कित्येक वर्ष आपल्या घरापासून वंचित होते त्यांना घरं देण्याचं काम जे आहे ते येत्या 2-2.5 महिन्यामध्ये आम्ही करणार आहोत। तर ते 350 घरं दिल्यानंतर आपल्याकडे 3,500 पेक्षा जास्त घरं जी आहेत ही राहणार आहेत शिल्लक। तर याच्यामध्ये जे आहेत हे आपलं रिंग रोड असेल, त्याचबरोबर कल्याणचा U-type रस्ता असेल किंवा मानपाड्यात कुठले रस्ते वाइडनिंगसाठी आपल्याला जायचे आहेत हे सगळे रस्ते आपण प्रायोरिटीने हे वाइडनिंग करणार आहोत आणि त्याच्यामध्ये जे जे लोक अफेक्टेड आहेत त्यांना त्यांचं घर तोडायच्या अगोदर त्यांना त्यांच्या घराची चावी दिली जाईल। तर मला वाटतं एक मोठा ऐतिहासिक निर्णय जो आहे या सरकारने घेतलेला आहे, तर त्यासाठी मी पुन्हा एकदा सरकारचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। त्याचबरोबर दत्तनगर डोंबिवली याच्यामध्ये पण 90 लाभार्थ्यांचा एक विषय होता की बाबा काही कागदपत्र नसल्याकारणाने ते अपात्र ठरत होते, तर त्यांनाही जे आहे ते टाइमिंग कंडिशनल बेसिसवरती NOC देण्यात आलेली आहे की त्यांना पण ज्या 90 लाभार्थी आहेत त्यांनाही ॲडजस्ट जे आहे ते BSUP मध्ये आपण करू शकतो आणि जेव्हा क्लस्टर योजना येईल तेव्हा हे कंपेन्सेशन जे आहे ते आपण त्याच्यामध्ये करणार आहोत। तर 2 असे चांगले निर्णय सरकारच्या माध्यमाने झालेले आहेत। या सरकार आल्यानंतर जे निर्णय जेव्हा सरकार पडणार होतं, जे अल्पमतात सरकार होतं, तेव्हा जे जे निर्णय घेतले गेले घाई गडबडीमध्ये की प्रत्येक गोष्टीवरती सही केली गेली आणि घाई गडबडीमध्ये जे जे निर्णय घेतले गेले जे लोकहिताचे नव्हते हे थांबवण्याचं हे स्टे देण्याचं काम जे आहे ते सरकारने केलं होतं। हे लोकहिताचे निर्णय जे आहे ते कुठेच थांबवले नाही आहे, त्याच्यावरती विचार करून सरकारने जे जे लोकहिताचे निर्णय आहेत त्याच्यावरतून बंदी उठवायला चालू केलेली आहे अगोदरच। जे जे प्रोजेक्ट्स आहेत ते प्रोजेक्ट चांगले प्रोजेक्ट्स झाले पाहिजे। शिवथाळी जी आहे त्याच्यावरती पण मला वाटतं निर्णय घेतलेला आहे की तीही जी आहे ती कंटिन्यू राहील। तर चांगल्या ज्या गोष्टी आहेत तर चांगल्याला आम्ही चांगलं बोलतो, पण ज्या घाई गडबडीमध्ये आणि बाबा हे आता सरकार पडणार आहे आणि तेव्हा जे निर्णय घेतले घाई गडबडीमध्ये ते निर्णय जे आहे ते सरकारने जे केलं आहे ते लोकांच्या हितासाठी केलं आहे। आपण बघितलं गेल्या 2.5 महिन्यामध्ये ज्या स्पीडने या सरकारने निर्णय घेतला आणि लोकहिताचे निर्णय घेतले ह्याच्यामध्ये बघतो पाहतो विचार करतो अभ्यास करतो या सगळ्या गोष्टी या सरकारने केले नाही। या सरकार फुल स्पीडमध्ये काम करते, 450 पेक्षा जास्त निर्णय
घेण्याचं काम या सरकारने घेतलं. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील. हे दोघं जे आहेत हे स्पीडली काम करत आहेत आणि आता लोकांना जे आहे ते विरोधकांना हे डोळ्यामध्ये खुपत आहे, त्रास होतो आहे की एवढ्या स्पीडमध्ये काम कसं होतं आहे, एवढे निर्णय कसे होत आहेत. आणि निर्णयाबरोबर हे सगळे लोक जे आहेत ते सगळीकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री लोकांनाही दिसत आहेत, लोकांमध्ये आहेत. अगोदरची परिस्थिती वेगळी होती, लोकांना आता मला बोलायला नको. भाजप आक्रमक झाली आणि भाजपने असं मागणी केलेली आहे की वेदांत फॉक्सांबद्दल जी माहिती चुकीची पसरवली गेली यामुळे आदित्य ठाकरे यांच्यावर कारवाई केली जाते. मला वाटतं मी तो बघितला की MIDC कडून एक परिपत्रक जाहीर केलं गेलेलं आहे की बाबा ज्या वेदांत फॉक्सकॉनबद्दल आपण इतकं बोलतोय की वेदांत फॉक्सकॉन जो आहे तो आलेला इकडे, त्यांना जागा दिलेली आणि तिकडून मग तो निघून गेला, तर अशा ज्या सगळ्या अफवा पसरवल्या जात आहेत किंवा खोटं बोललं जात आहे, मला वाटतं आज लोकांच्या समोर जे खरं सत्य काय आहे ते आलेलं आहे. त्या ठिकाणी MOU कुठलाही जर प्रोजेक्ट आला, कुठल्या सरकारने जर तो प्रोजेक्ट आणला तर सगळ्यात अगोदर त्याचं MOU झाल्याशिवाय आपण बोलू शकत नाही की प्रोजेक्ट आला आहे करून. MOU झाला नाही तर प्रोजेक्ट आला हे बोलू कसं शकतो आपण, आणि जागाच आपण त्यांना दिली नाही तर हेही आपण कसं बोलू शकतो की प्रोजेक्ट आला आणि हा प्रोजेक्ट आल्यानंतर निघून गेला. तर मला वाटतं ह्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत की कशाप्रकारे लोकांमध्ये भ्रम पसरवला जातो आहे, तर ह्याच्यामध्ये जी काय योग्य ती कारवाई जी आहे ती केली पाहिजे आणि अशा ज्या गोष्टी आहेत त्या पुढे घडल्या नाही पाहिजे ह्याची पण दक्षता जी आहे त्या लोकप्रतिनिधींनी घेतली पाहिजे. कोणार्क अपना शहर अपनी बातें.